कोरोनाचे पेशंट वाढत असल्याने सोलापूर शहरात पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लादण्याची तयारी केली आहे लस आली असल्याने नागरिक बिनधास्तपणे गर्दी करून फिरताना दिसत आहेत याला आवर घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आता विनामास्क फिरल्यास शंभर रुपयांऐवजी पन्नास रुपये दंड द्यावा लागणार आहे तरी देखील अनेक नागरिक विना मास्क फिरत असल्याचे दिसत याचा परिणाम म्हणजे त्यांना दंड भरावा लागत आहे रस्त्यावर गाडीवर जाणाऱ्या नागरिकांना अडवून विना ची कारवाई करण्यात येत आहे मात्र त्यापेक्षा बाजारपेठांमध्ये विना मास्क चालत फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे